कर रही हूँ इंडिया न्यूज और मैं हूँ मनीषा श्रीवास आपके साथ। माननीय देवेंद्रजी ने त्या ठिकाणी समन्वयाने एकनाथजी देवेंद्रच्या समन्वयाने 5-6 डिसेंबरला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली। राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीनंतर महाराष्ट्राची प्रदेश पदाधिकारी जिल्हाध्यक्ष आमचे प्रदेश प्रभारी सी टी रवि जी, प्रदेश सहसंगठन मंत्री राष्ट्रीय सहसंगठन मंत्री शिवप्रकाश जी, केंद्रीय पदाधिकारी यांची बैठक आज सुरू आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनात्मक बाबीवर पूर्णवट चर्चा होणार आहे। भारत देशाला G20 जो बहुमान मिळाला यामध्ये महाराष्ट्राची भूमिका काय यावर चर्चा होणार आहे। एक भारत श्रेष्ठ भारत सर्व समाज सर्व धर्मांना सर्व समुदाय जोडणे यावरही एक भारत श्रेष्ठ भारत अभियान यामध्ये चर्चासत्र आहे। धन्यवाद मोदी जी अभियान 2 कोटी महाराष्ट्रातल्या गरीब कल्याणाच्या योजनेच्या लाभार्थ्यांनी मोदीजींना पत्र लिहिण्याचं अभियान, फ्रेंड्स ऑफ बीजेपी अभियान, मन की बात आणि अनेक विषयावर आज दिवसभर ही बैठक चालणार आहे। महाराष्ट्रातल्या मुंबईपासून तर नागपूरपर्यंत 1 लक्ष बूथवर मतदान केंद्रावर भारतीय जनता पार्टी 51% मतदान कसं मिळेल याची तयारी करत आहे। किती पक्ष एक आले तरी ती लढाई लढण्याच्या मानसिकतेमध्ये आहे आणि ही तयारी आम्ही करतोय। महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात 2.5 वर्ष या महाराष्ट्राला न्याय मिळवून देण्याकरता माननीय चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये संघर्ष करून संघटनात्मक वाढाबी केली। खर तर महाविकास आघाडीने एवढी दडपशाही केली होती की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना जिथे भेटेल तिथे कंबंड म्हणून करण्याचं काम केलं। तरी आम्ही संघर्ष उभा केला। कोरोनाच्या संक्रमणामध्ये आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आमदारांनी खासदारांनी माननीय मोदींच्या नेतृत्वात या भारत देशाला कोरोनाच्या संक्रमणामधून वाचवण्याकरता आणि प्रत्येक घरापर्यंत जेवण कसं जाईल, प्रत्येक घराला कोरोनाची संक्रमणामध्ये लस कशी मिळेल याची आम्ही काळजी घेतली, संघर्षही केला। पण आता 3 जूनला महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यावर एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसच्या समन्वयाने मोदी यांच्या नेतृत्वात जे सरकार सुरू आहे या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व क्षेत्रातल्या गरीब कल्याणाच्या योजना किंवा 3 जूनपासून तर आतापर्यंत महाराष्ट्राच्या सरकारने ओबीसी आरक्षणापासून तर आतापर्यंत जे जे निर्णय केले त्या संपूर्ण निर्णयाचं प्रतिबिंब किंवा त्या निर्णयातून झालेला विकास याला खाली महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवणे हे सुद्धा या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचा आजच्या बैठकीचा भाग असणार आहे।
सत्तेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला विकास पोहोचवावा आणि त्याकरता संघटनेने पूर्ण ताकदीने काम करावं हाही अजेंडा या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि याही अजेंड्यावर आज आम्ही योजना तयार करणार आहोत. केंद्रातल्या सरकार आणि राज्यातलं सरकार हे दोन्ही सरकार आणि माननीय मोदीजींनी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेजी देवेंद्रजींना जो सपोर्ट देऊ केला आहे, जो मागच्या 2.5 वर्षात उद्धव ठाकरेंनी घेऊ शकले नाही, माननीय मोदीजींनी खूप देण्याचा प्रयत्न केला. पण केंद्रातलं मोदींचं लोकप्रियता वाढेल या भावनेने जो विकास किंवा लाभार्थी योजना वापस गेल्या त्या पुन्हा या महाराष्ट्रामध्ये येण्याचाही सुद्धा जो नवीन सरकारने संकल्प केला त्या संकल्पाला सपोर्ट करण्यासाठी आमची संघटना काम करणार आहे. शेवटी संघटनेची जबाबदारी आहे की समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला सरकारचा लाभ म्हणून दिला पाहिजे जो लाभ सरकारने मान्य केला. आणि या विषयावर आम्ही चर्चा करणार आहोत. मला असं वाटतं की पुढच्या 1 वर्षाच्या आतमध्ये 2024 पर्यंत जे आमचा संकल्प आहे जनतेच्या पोटात आम्ही जाणार आहोत. आम्ही हार्ट पॉट आणि मॅन टू मॅन जनतेशी बोलणार आहोत आणि जनतेच्या पोटात जाणार आहोत. आमची संघटना ही प्रचंड मोठी आहे. 1 लक्ष बुथवर आमचे 30-30 कार्यकर्ते काम करतात आहे. या 30-30 कार्यकर्त्याच्या माध्यमातून आमच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आमच्या आमदार खासदारच्या माध्यमातून आमचे जो युनिट आहे माझ्यापासून तर बुथपर्यंत या युनिटच्या माध्यमातून देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी प्रचंड ताकदीने उभी राहील याकरता आजच्या बैठकीमध्ये योजना तयार होत आहे आणि जी योजना तयार होईल तिला पूर्णपणे इम्प्लिमेंट करण्याची सुद्धा आम्ही तयारी केली आहे. 12 आमदार द्या तेव्हा विदर्भ वैधानिक मंडळ देऊ. तुम्ही म्हटलं 12 आमदार द्या तेव्हा मराठवाडा वैधानिक विकास मंडळ देऊ. आणि आता विदर्भात गोष्टी करता विकासाच्या. तुम्ही जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा तेव्हा तुम्ही विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासामध्ये बेईमानी केली आहे. तुम्हाला बोलायचा अधिकारच नाही विदर्भामध्ये. तुम्ही बेईमानी केली आहे. आणि आज देवेंद्रजी या नेत्यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी विदर्भात अधिवेशन घेतलं आहे आणि विदर्भातलं नागपूर कराराप्रमाणे अधिवेशन घेऊन या विदर्भाला आणि मराठवाड्याला न्याय देण्याकरता अनेक विषय त्यांनी हातात घेतले आहेत, अनेक विधेयक आणणार आहेत. हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खरं तर ह्या विदर्भ आणि मराठवाडा कधी माफ करणार नाही. आणि मी तर दाव्याने सांगेल की विदर्भामध्ये पुढच्या वेळेस विदर्भामध्ये 2024 मध्ये 50+ विधानसभेमध्ये आणि 11 लोकसभेमध्ये शिंदे फडणवीसच्या नेतृत्वामध्ये शिंदे फडणवीसच्या समन्वयाने मोदींच्या नेतृत्वामध्ये आम्ही विजय मिळवू. सर पण माझं तर जी राज्य कार्यकारिणी आहे तेवढ्या करता की आज विदर्भात सर्व आमचे आमदार आहेत. सोपा आहेत आम्हाला कार्यकारिणी घेण्याकरता. सोय आहे की आज सर्वच त्या ठिकाणी आमचं नेतृत्व नागपूरच्या अधिवेशनानिमित्त आलं आहे आणि त्यामुळं आपल्या पदाधिकाऱ्यांची सोय व्हावी त्या ठिकाणी एकत्रित ज्या ठिकाणी येता येतं त्या ठिकाणी नागपूर निवडलं आहे. जर आता मुंबईत अधिवेशन असतं मुंबई निवडलं असतं त्यामुळं त्याचा काही संबंध नाही. पण विदर्भामध्ये पुढच्या वेळी 50+ शिंदे फडणवीसच्या समन्वयात मोदींच्या नेतृत्वात 11 खासदार आमचे. आता एक जो आला होता एक जे खासदार काँग्रेसचे आले होते ते सुद्धा भाजपचे तुम्ही 45 वर्ष सरकार चालवले 24 वर्ष मंत्री राहिले आहेत काय केलं तुम्ही किंवा प्रश्नाबद्दल. खर तर माननीय अमित भाईचा आभार मानतो त्यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलवून त्या ठिकाणी एक समन्वय समिती तयार केली. सीमावादा भागामध्ये कुठलाही वाद होऊ नये. सुप्रीम कोर्टाचा निकाल जो आहे मान्य असेल सर्वांना. सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे आणि समन्वय समिती तयार करून त्याच्यामध्ये IPS ऑफिसर असतील त्याचे वरिष्ठ अधिकारी असतील दोन्ही सरकारमधले. किती चांगला निर्णय घेतला हे तुमच्या काळात घेतला का. तुमच्या सरकारच्या काळात मनमोहन सिंग जे मुख्यमंत्री प्रधानमंत्री होते तुमच्या काळात अनेक प्रधानमंत्री होते त्यांनी कधी समन्वय घडवला का.
यापुढे सीमा भागावर कितीतरी प्रश्न उपस्थित झाले आहेत. आमचं केंद्रीय नेतृत्व योग्य वेळी दखल घेतं. आमचे दोन्ही नेते असे आहेत की जागा जाऊ देणार नाही. आणि त्यामुळे अजित दादा जरा आता तुम्ही काय म्हणू, तुम्ही या महाराष्ट्राचं किती वाटोळं केलं आहे, किती परिस्थिती त्या ठिकाणी तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त बारामती सोडून बाकी काय आहे, बारामती शहराचा म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा विकास आहे का? अजूनही त्या ठिकाणी लोक मला आता दुःख वाटत की ज्या ठिकाणी तुम्ही 40-40 वर्ष सरकारमध्ये सर्व पद घेतले तिथले गावातले लोक म्हणतायत की आम्हाला बेळगाव आम्हाला कर्नाटक मध्ये जायचं आहे. कुणाकडचं शर्मेची बाब आहे ही, कुणाकडचं शर्मेची बाब आहे. 40 वर्ष सरकार तुम्ही चालवले, 23 वर्ष मंत्री होते, महत्वाचे खाते तुमच्याकडे होते, त्या काळामध्ये लोक म्हणतात आहे की आम्हाला तिकडे जायचं आहे, कुणामुळे झालं आहे. खर तर अजित दादा आता तुम्ही विदर्भाचे घोर विद्रोही आहे, विरोधी आहे, मराठवाड्याचे विरोधी आहे. तुम्हाला काही घेणं देणं नाही, केवळ बोलाचे भात बोलाची कडी आहे. ऐसी ताजा खबरों की अपडेट के लिए आप देखते रहिए जी इंडिया न्यूज़. हमारे चैनल को लाइक करें, ज्यादा से ज्यादा शेयर करें और सब्सक्राइब करें.